नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातम्या आहे राज्यातील कापूस बाजारभावाविषयी। तर शेतकरी, या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत, तसेच कापूस बाजारभावामध्ये घट झालेली आहे किंवा वाढ झालेली आहे ती सुद्धा बघणार आहोत। तत्पूर्वी, आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि दररोजचे कापूस बाजारभाव मोबाईलवरच बघू इच्छित असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ऑलवरती सेट करा। तर चला शेतकरी मित्रांनो, आपण बाजार समितीने आहेत, बाजारभाव बघणार आहोत। सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर सर्वात प्रथम बाजार समिती आलेली आहे सिंधू सेलू, आवक 1550, परिणामी क्विंटल किमान दर 8200, कमाल दर 8260 आणि सर्वसाधारण दर 8200 रुपये। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे अकोला, आवक 144, परिणामी क्विंटल किमान दर 8400, कमाल दर 8696 आणि सर्वसाधारण दर 8548 रुपये। तर यासमोरील कमेंट आपल्याकडे आलेले आहे बाजार समिती घाटंजी, आवक 2200, परिणामी क्विंटल किमान दर 8100, कमाल दर 8250 आणि सर्वसाधारण दर 8150। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे पारशिवनी, आवक 1500, परिणामी क्विंटल किमान दर 8000, कमाल दर 8050 आणि सर्वसाधारण दर 8025 रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळाला आहे। यासमोरील बाजार समिती आहे आष्टी वर्धा, आवक 133, परिणामी क्विंटल किमान दर 7800, कमाल दर 8200 आणि सर्वसाधारण दर 8100 रुपये। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे सावनेर, आवक 42, परिणामी क्विंटल किमान दर 7900, कमाल दर 8100 आणि सर्वसाधारण दर 8025 रुपये या ठिकाणी बघायला मिळाला। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या राज्यातील कापूस बाजारभाव। तर आपल्याला काय कापूस बाजारभाव पाहिजे आहे ते नक्कीच कमेंट करून कळवा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान आणि वंदे मातरम।